महाराष्ट्रात दंगल घडवणाऱ्यांना कुणाची तरी फूस. अकोला शेवगाव मधील राड्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर मास्टर माइंड शोधा अजित पवारांचं आवाहन. एअरफोर्सचा आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात, डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुळकरच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड. समीर वानखेडींनी शाहरुख खानकडे मागितली 25 कोटींची लाच. एफआयआरमध्ये सीबीआयचा आरोप, आर्यनला अडकवण्याचा वानखेडींचा स्कट, सीबीआयचा ठपका. गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार, गौतमीनं फसवणूक करत मानसिक त्रास दिल्याचा आयोजकांचा आरोप. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका झाल्यास मविया सज्ज, अजित पवारांचं सूचक वक्तव्य. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासाठी समिती गठीत करणार असल्याचीही माहिती. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय व्हावा, ठाकरे गटाचं विधानसभा उपाध्यक्षांना निवेदन. तर कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, विधानसभा अध्यक्षांचं प्रत्युत्तर. आणि पुणे जिल्ह्याचं विभाजन करा, भाजप आमदार महेश लांडगेंची मागणी, नवीन जिल्ह्याला शिवनेरी नाव देण्याची विनंती. भंडाऱ्याची उधळण म्हणजे